मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 6वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून आपण पान नंबर 31 वर चला जाऊ आळंदीला या अभंगाची माहिती घेतली. थोडक्यात, चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला. या ठिकाणी स्वामी माधवनाथ म्हणतात, आपण आळंदीला जाऊया, हे ठिकाण पुण्यापासून जवळच आहे. चला जाऊ आळंदीला कशाला, तर ज्ञानदेव पाहण्याला, कारण ज्ञानेश्वर महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी हो मोक्षाचे अधिकारी. आणि ज्ञानराज माऊलीने, म्हणजे ज्ञानेश्वरांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्याचे नाव ज्ञानेश्वरी आहे. या ग्रंथाचे वाचन करू. वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी हो मोक्षाचे अधिकारी. आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचून आपण खऱ्या अर्थाने पावन होऊ, मोक्ष प्राप्त होईल आपल्याला. आणि त्या मोक्षप्राप्तीचे आपण अधिकारी म्हणजे हकदार होऊ, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात अथॉरिटेटिव. पुढे, भावे घालू लोटांगण होऊ हरी पाईलीन. आणि भावे म्हणजे श्रद्धेने ज्ञानेश्वर महाराजांच्या पावलावर आपण लीन होऊ, त्यांना लोटांगण घालू, त्यांच्या चरणावर त्यांची जी समाधी त्या ठिकाणी आहे. भावे घालू लोटांगण होऊ हरी पाईलीन. ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर आपण काय करूया, नतमस्तक होऊ, लोटांगण घालू आणि लीन नम्र होऊ. भावे म्हणजे श्रद्धेने, लीन म्हणजे नम्रपणे, लोटांगण म्हणजे स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर स्वाधीन होणं, नम्रपणे साष्टांग नमस्कार करणं. भावे घालू लोटांगण होऊ हरी पाईलीन. ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणीचा किंकर. ज्ञानेश्वर ज्ञानराज या माऊलीचा मी माधव स्वामीनाथ स्वतः त्यांच्या चरणी लीन होतो, नतमस्तक होतो, नम्रपणे त्यांना नमस्कार करतो, त्यांच्या चरणावर लोटांगण घालतो, त्यांना श्रद्धेने भावभक्तीने मी त्यांना नमस्कार करतो. आणि मी त्यांचा चरणीचा किंकर, किंकर म्हणजे सेवक आहे. अशा तऱ्हेने मुलांना आपण स्वामी माधवनाथ यांनी चला जाऊ आळंदीला हा छोटासा जो अभंग या ठिकाणी पान नंबर 31 वर दिला आहे याची विस्तृत म्हणजे सविस्तर माहिती आपण घेतली. त्यानंतर पुढे जाऊयात पान नंबर 32 वर. शब्दार्थ आहेत या अभंगामध्ये आलेले. चला जाऊ म्हणजे आपण बाहेर पडू. चला जाऊ कोठे जाऊ, तर आळंदीला. कोणाला पाहण्याला, तर ज्ञानेश्वर महाराजांना पाहण्याला, त्यांच्या समाधीला वंदन करण्याला आपण चला जाऊ आळंदीला असे माधवनाथ म्हणतात. त्यांना पाहण्याला वाचू म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, हा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचे वाचन करू. ग्रंथ म्हणजे पुस्तक. मोक्ष म्हणजे सॅल्वेशन, म्हणजे आपण सगळ्या ऋणातून मुक्त होणं, जबाबदारीतून मुक्त होणं, आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची लालसा अपेक्षा न राहणं म्हणजे मोक्ष प्राप्ती होणं. जसं आपण देवाच्या पायावर नतमस्तक होताना आपण नम्र होतो, आपल्या मनातील सर्व विचार दूर होतात आणि खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये मोक्ष प्राप्ती होते, आपण अंतर्ज्ञानी होतो, अंतर्धान पावतो. अधिकारी म्हणजे अथॉरिटिव, मोक्षाचे अधिकारी जे सर्वांना या पृथ्वी तलावर हवे असते. भावे म्हणजे श्रद्धेने विथ फुल ऑफ डिवोशन. लोटांगण म्हणजे ग्रोविलिंग, स्वतःला शरीरासह मनासह तन मन धनाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर लोटांगण घेणे, स्वतःला झोकून देणे, नम्रपणे त्यांना नमस्कार करणे. हरिपायी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी. हरी म्हणजे कोण? ज्ञानेश्वर. पायी म्हणजे त्यांच्या चरणावर. लीन म्हणजे हंबल, नम्रपणे त्यांना लीन होणं. चरणींचा म्हणजे ऑन द फीट, त्यांच्या चरणाचा मी किंकर आहे. किंकर म्हणजे काय? सेवक. अशा तऱ्हेने मुलांना आपण या ठिकाणी शब्दार्थाची माहिती घेतली. चला जाऊ म्हणजे लेट्स गो, पाहण्याला टू सी, वाचू लेट्स रीड,
ग्रंथ अ बुक, मोक्ष म्हणजे सल्वेशन सॉल्वेशन, अधिकारी म्हणजे ऑथोरिटिव अथोरिटिव, भावे म्हणजे विथ फुल ऑफ डिवोशन, लोटांगण म्हणजे ग्रोविलिंग, हरिपाई म्हणजे ॲट द फीट ऑफ गॉड, लीन एने हंबल, चरणींचा म्हणजे ऑन द फीट, त्यांच्या पायाचा मी किंकर, किंकर म्हणजे काय सेवक, अ सर्वंट. अशा तऱ्हेने मुलांना आपण अभंगाची माहिती घेतली, त्यानंतर शब्दार्थ. आता आपण स्वाध्यायरूपी एक्झरसाईजसाठी जे प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तरे घेऊया. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. प्रश्न क्रमांक एक, अभंगातील पुढील ओळी पूर्ण करा, त्यासाठी कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्दांचा उपयोग करा. म्हणजे कंसामध्ये जे चार शब्द दिलेत ना, ते चार शब्द प्रत्येक ओळीसमोर बरोबर लिहायचे आहेत. ते शब्द आहेत कंसामधील ज्ञानेश्वरी, आळंदीला, लोटांगण, किंकर. तर आपण पहिलं, चला जाऊ आळंदीला, भावे घालू लोटांगण, वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी, माधव चरणीचा किंकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, पुढील शब्दांच्या समानार्थी योग्य जोड्या जुळवा. अगट बगट, भावे म्हणजे श्रद्धेने, चरण म्हणजे पाय, ग्रंथ म्हणजे पुस्तक, किंकर म्हणजे सेवक, लीन म्हणजे नम्रपणे, लीन होणे, नम्रपणे आपण नमस्कार करणे. भावे म्हणजे श्रद्धेने, चरण म्हणजे पाय, ग्रंथ म्हणजे पुस्तक, किंकर म्हणजे सेवक. त्यानंतर आपण पुढे जाऊया पान नंबर 33 वर. तीन, अभंगातील पुढील कडव्यातील ओळी योग्य क्रमाने लावा. आता हे स्वामी माधवनाथ लिहिलेला जो अभंग आहे ना, त्या अभंगातली चार मधले वाक्य आहेत ते आपण काय करायचे आहेत, क्रमाने लावायचे आहेत. पहिलं वाक्य किंवा ओळ, वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी. दुसरं, होऊ मोक्षाचे अधिकारी. तिसरं, भावे घालू लोटांगण. आणि चौथं, होऊ हरिपायी लीन. म्हणजेच वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी, होऊ मोक्षाचे अधिकारी, भावे घालू लोटांगण, होऊ हरिपायी लीन. त्यानंतर पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. चौथा प्रश्न, एक, हा अभंग कोणी लिहिला आहे? हा अभंग स्वामी माधवनाथ महाराजांनी लिहिला आहे. दोन, कोणता ग्रंथ वाचायला या अभंगात सांगितले आहे? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या अभंगात वाचायला सांगितले आहे. आळंदी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे. चार, संत ज्ञानेश्वर यांच्यासाठी आणखी कोणती नावे अभंगात आलेली आहेत? ज्ञानराज, ज्ञानदेव, हरी, अशी अनेक नावे या अभंगामध्ये आलेली आहेत. पाच, स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांशी कोणते नाते जोडले आहे? स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांशी सेवकाचे म्हणजे एक किंकर या नाते ते आपले नाते ज्ञानेश्वर महाराजांशी जोडतात. किंकर म्हणजे काय तर देवाचा सेवक, त्यांची सेवा करणारा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 वर पाचवा प्रश्न, मुलांनो पान क्रमांक 33 वर पाचवा प्रश्न, मुलांनो ज्ञ पासून सुरू होणारे किंवा ज्या शब्दात ज्ञ हे अक्षर आहे असे शब्द शेजारच्या वर्तुळात लिहा. या ठिकाणी मी काही शब्द तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, ज्ञानराज, ज्ञानयज्ञ, ज्ञानेश्वरी, ज्ञानी, ज्ञाना, असे कितीतरी शब्द आपणाला ज्ञपासून सुरुवात होणारे किंवा ज्ञमध्ये असणारे येतात. परत एकदा, ज्ञानेश्वर, ज्ञानी, ज्ञानदेव, ज्ञानराज, ज्ञाना, ज्ञानयज्ञ आणि ज्ञानेश्वरी, अशा तऱ्हेने आपण अनेक ज्ञपासून होणारे शब्द या ठिकाणी दिले. त्यानंतर आपण पुढील माहिती पुढील तासाला घेऊया. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.